प्रवाशांचे हाल करणाऱ्या प्रशासनाचा इकार असो. प्रवाशांचे हाल करणाऱ्या प्रशासनाचा इकार असो. शेवगाव बस स्थानकाचे बांधकाम गेल्या 6-7 वर्षापासून संत गतीने सुरूच आहे. त्यातच पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे बस स्थानकामध्ये साचलेल्या पाण्याच्या डबक्यामुळे हाल होत असतात. त्याचबरोबर स्थानकांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील नाही. बस स्थानकामध्ये साचलेले घाणीचे साम्राज्य. बस स्थानकामध्ये असणाऱ्या बसेसची कमतरता, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, नादुरुस्त बसेस या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संजय लांगरे यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं. प्रवाशांचे हाल करणाऱ्या प्रशासनाचा इकार असो. प्रवाशांचे हाल करणाऱ्या प्रशासनाचा इकार असो. त्यांनी शेवगाव बस स्थानकातील पाण्याने साचलेल्या खड्ड्यामध्ये बसून चिखलाने अभिषेक केला. त्यांनी प्रशासनाचा निषेध केलेले आंदोलन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. शेवगाव बस स्थानकाचं काम 2017 पासून चालू आहे. कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण नाही. प्रवाशांचे दरवर्षी ह्याच पद्धतीने हाल आहेत. प्रवाशाला जायला यायला जागा नाही. बस स्टँडच्या आत चिखलाचे ढिगल आहे, पाण्याचा सडा आहे. परंतु नगर परिषद शेवगाव आगार प्रशासन या ठिकाणी ठप्प झालेलं आहे, झोपलेलं आहे. या ठिकाणी कोणी जनसंवाद यात्रा काढतंय, कोणी पुढारी, कोणी गावऱ्याला काढतंय पुढारी या ठिकाणी. परंतु बस स्थानकाच्या प्रश्नासाठी कोणीही या ठिकाणी लढताना दिसत नाही. प्रवाशांचे हाल, नागरिकांचे हाल या ठिकाणी भयंकर प्रमाणात चाललेले आहे. बस स्थानक कारभाराचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. तात्काळ जर काम केलं नाही तर यानंतरचं आंदोलन हे अधिकाऱ्यांना चिखलाला अभिषेक करायचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल.